आणि राजकीय पटलावरचं एक असं उत्तुंग व्यक्तिमत्व शैक्षणिक क्षेत्राला दर्जा प्राप्त करून देणारे दादा अर्थातच माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी व्यक्त होते. शहाजी बापूंच्या भाषणानंतर बोलणं म्हणजे फार अवघडच आहे. उशीर फार झाला आहे आणि त्यामुळे केवळ काही विशेष शासनाच्या योजनांचा उल्लेख करून मी माझं बोलणं संपवणार आहे. आपण सगळेजण राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजींचं भाषण ऐकायला उत्सुक आहोत. ते काही घोषणा करतील अशी पण आपली अपेक्षा आहे आणि त्यामुळे मी अतिशय थोडक्या वेळात माझं मनोगत मांडणार आहे. आज शासन आपल्या दारी म्हणजे सरकारच्या सगळ्या योजना ह्या बऱ्याच वेळेला कागदावर राहतात आणि त्यामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांनी आणि वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांकडे जाऊन ह्या योजना त्यांना समजावून सांगाव्यात, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करावी आणि त्या योजना आपल्याला द्याव्यात. या योजनेचा पूर्ण महाराष्ट्राचा उद्घाटनाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी होतो आहे. त्याप्रसंगी आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री ते किती संवेदनशील आहे त्याचं एक उदाहरण शंभूराज देसाईंनी मांडलं की आज हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर एखादा नेता असा म्हणाला असता की आता माझं वेळापत्रक बिघडेल त्यामुळे मी आता जातच नाही. बरेच मंडळी गेली आहेत, त्यांनी कार्यक्रम आठवून घ्यावा. पण यातून त्यांनी मनामध्ये विचार आणला असेल की शंभूराजचं काय होईल, माझ्या नेत्याचं काय होईल. त्याची जनता म्हणाले अरे येणारच नव्हते मुख्यमंत्री, काहीतरी आपलं फुकटचं सांगितलं. म्हणून त्यांनी आज जवळजवळ पूर्ण दिवस यात त्यांनी घालवला या कार्यक्रमासाठी. ही त्यांची संवेदनशीलता. आणि दुसरा प्रसंग आत्ता घडला, गाडीमध्ये मुख्यमंत्री महोदय समोर बसले होते, शंभूराज देसाई मी आणि महेश शिंदे बसलो होतो. गाड्या अचानक इथे थांबल्या. म्हटलं गाड्या का थांबल्या, तर त्या गाड्यात त्या थांबून त्यांनी कास खाली करून हे शेलार हे शेलार. आम्हाला कळत ना कोण शेलार. एक अंध मध्यमवयीन माणूस तिथे उभा होता, त्याला ते हाक मारून बोलवत होते. त्यांना दिसत नसल्यामुळे ते चासपडत चासपडत आले. त्यांनी म्हणाले कसा आहेस तू, अरे ये ठाण्याला तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करू. आणि नंतर त्यांनी गाडी सांगितलं अरे मी नगरसेवक होतो ना, त्या माझ्यावर हा नगरसेवक ठाण्याला होता. ही संवेदनशीलता माणसाची आहे. त्या गाड्यांच्या काचाही खाली गेल्यातल्या जात नाही. थांबून त्यांनी गर्दीमधून शेलारला ओळखलं, शेलारला जवळ बोलवलं आणि सांगितलं काय ठाण्यात एकदा ऑपरेशन आपल्याला करायला लागेल. असे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातले आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे आमदार आम्ही उपस्थित आहोत. त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख मी करण्यामध्ये वेळ घालवत नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि 10:30 पासून बाहेर उन्हाचा एका अर्थाने चटका बसतोय, गरम वारं आतमध्ये येते, तरीसुद्धा आपल्या नेत्याला ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी. अनेक गोष्टी खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर बरोबरीने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना घेऊन अनेक योजना राबवल्या, ज्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे 75 वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठांना मोफत प्रवास. मी परवा आकडेवारी घेतली की किती लोकांनी प्रवास केला, तर गेल्या 8-9 महिन्यामध्ये 1 कोटी. म्हटलं 1 कोटी एवढे ज्येष्ठ नागरिक 75 नाही म्हणाले. आता काही झालं की म्हातारा असं म्हणतो की लेकीकडे जाऊन येतो, पण तिकीटच काढायचं नाही आहे. मग मागोमाग त्यांनी घोषणा केली की महिलांना बसमध्ये निम्मं भाडं. आता आमच्या सगळ्या वहिन्या सारख्या माहेरी जायला लागल्या की मुख्यमंत्री महोदयांनी निम्मं तिकीट दिलं आहे की चला माहेरी निघू. अशा अनेक योजना सर्वसामान्य माणसांच्या ह्या गेल्या 8-9 महिन्यामध्ये सुरू झाल्या. आता आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत कोण उभारणार ठरलेला आहे, गावचा नेता उभारणार, भागातला नेता उभारणार. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वसामान्य शेतकरी जरी विविध कार्यकारी सोसायटीचा सदस्य नसेल, जरी ग्रामपंचायतीचा सदस्य नसेल, तरी तो निवडणुकीला उभा राहू शकतो अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी केली. आणि अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार कमिटीमध्ये सर्वसामान्य शेतकरी विजयी झाला. अशा एक ना दोन कितीतरी गोष्टी सांगता येतील. प्रामुख्याने जलयुक्त शिवाराची दुसरी योजना जी सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा 1000 गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या योजनांचा लाभ होणार आहे. अशा एक ना दोन अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. अटल अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे की ज्याच्यातून 428 संस्थांना मदत होणार आहे. प्रामुख्याने दुधा जनावरांच्या किमती वाढवल्या, दुधा जनावरांचं अनुदान वाढवलं. गाईला 70,000 रुपये, म्हशीला 80,000 रुपये अशा कितीतरी योजना आपल्याला सांगता येतील. प्रामुख्याने 7-12 घ्यायला वारंवार तलाटाच्या दारामध्ये आपल्याला हेलपाटे मारा लागायचे. 14-19 ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा 7-12 आपल्याला ऑनलाईन मिळण्याची व्यवस्था केली. पण एक गोष्ट राहिली होती की त्याच्यावर तलाट्याची किंवा तहसीलदाराची सही असणं आवश्यक होतं, अदरवाईज त्या तला पुढे एकदा सही घ्यायला जावं लागलं असतं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ह्या कालावधीमध्ये आता डिजिटल सिग्नेचर त्या 7-12 मिळायला लागली. आपण आपल्या घरी बसून 15 रुपये डेबिट करून आपला 7-12 हा तहसीलदाराच्या सह्याचं मिळवायला लागलं आणि तलाटाच्या दारामध्ये चक्रा मारणं आपलं थांबलं. 600 रुपये ब्रास दराने आता वाळू आपल्याला मिळायला लागली. दिवाळीला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 100 रुपयामध्ये आपल्याला सर्व सणाच्या गोष्टी मिळायला लागल्या. अशा एक ना दोन अनेक गोष्टी माननीय एकनाथजींनी सुरू केल्या आणि त्यामुळेच कितीतरी
संजय राऊतांनी रोज उठून आढावडा केला. काल तर बापू तुमच्या कवितेचा आधार घेऊन, तुमच्या कवितेचा त्यांना पण आधार घ्यायला, त्यांचा कवितेचा आधार घेऊन त्याने महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळांना अपील केलेलं आहे. तुमच्या पहिली कविता आलेली आणि त्याच्या लिहिलं की झिरवळजी तुम्ही आता न्याय देताना माहितीच नाही की सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्यांनी आदेश दिलेला आहे की 16 आमदार यांचे अपात्रता तुम्ही ठरवा. पण ते तुम्ही म्हणता असं भ्रमिष्ठ झालेलं, त्यांना कळतच नाही की निकाल काय लिहिला. तर असं एका अर्थाने सर्वसामान्य माणसाचा दुःखाचा विचार करणारे, सर्वसामान्य माणसाचा सुखाचा विचार करणारे माननीय मुख्यमंत्री देवेंजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री देवेंजी या दोघांनी मिळून ज्या योजना आणल्या त्या योजना केवळ कागदावर न राहता आपल्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ही भव्य दिव्य योजना आहे. मी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं मंत्री म्हणून तर अभिनंदन करेन, आभार म्हणेन, परंतु एका 2200 लोकसंख्येच्या छोट्या गावात राहणारा नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या दारापर्यंत पोहोचल्यामुळे मी खूप त्यांचं आभार मानतो. माझं बोलणं संपलं.